ಜ್ಞಾನ ಅನ ಭವಿಷ್ಯ ಘಡದಿ ಈ ವಿದ್ಯಾನಗರಿ ಕರ್ತೃತ್ವಾಲ ಅರ್ಥ ದೇತಸೆ ಅಶಿ ಅರ್ಥ ನಗರಿ ಜ್ಞಾನಗರಿ ಸೇವೆ ಸಕವೇದ ವಿವಿಧ ವೃತ್ತರಂಗ ಯಾರಂಗಾಂಸಿ ಅಂತರ ದರ್ಶನ ಪುಣೆ ಅಂತರಂಗ नमस्कार. पुणे अंतरंगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. जाणून घेऊया पुणे आणि परिसरातील काही ठळक घडामोडी. पुणे आणि परिसरात गणेशोत्सवाला मोठ्या भक्तिभावाने सुरुवात. पुणे येथे होणाऱ्या 30व्या पुणे फेस्टिवल निमित्त पत्रकार परिषदेचं आयोजन. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा वर्धापन दिन तसेच विविध पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. पुणे केंद्रीय जल आणि विद्युत अनुसंधान शाळेतर्फे राजभाषा संमेलन 2018 संपन्न. तालयोगी आश्रम आयोजित तालयात्रा महोत्सव उत्साहात साजरा. चौदा विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायाचं आगमन पुणे आणि परिसरात मोठ्या उत्साहात झालं. पाहूया त्याची काही क्षणचित्र. यारे या सारे या गजाननाला आळवूया, नामप्रभूचे गाऊया, गणपती बाप्पा मोरया, असे म्हणत पुणे आणि परिसरात गणेशोत्सवाला मोठ्या भक्तिभावनेने सुरुवात झाली आहे. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नागरिकांनी गणरायाची मूर्ती घरी आणून सर्वांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. विविधरंगी रोषणाईच्या मखरात गणरायाला बसवून पूजा आरती विविध पदार्थांचा नैवेद्य अर्पण करून बाप्पाची मनोभावे सेवा करण्यात लहान थोर सर्वच मग्न आहेत. पुण्यातील 5 मानांच्या गणपतीचीही वाजत गाजत प्रतिष्ठापना करण्यात आली. पाच मानाच्या गणपतींबरोबरच पुण्यातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पांचं ढोल ताशांच्या गजरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दहा दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवामुळे पुणे आणि परिसरात अत्यंत उत्साहाचं धार्मिकतेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे 30व्या पुणे फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. पाहूया त्याचा हा वृत्तांत. पुण्यनगरीचं सांस्कृतिक वैभव आणि गणेशोत्सवाचं खास आकर्षण असणारं पुणे फेस्टिवलचं यंदाचं हे 30वं वर्ष आहे. कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, क्रीडा यांचा मनोहरी संगम या फेस्टिवलमध्ये असतो. 30 वर्ष चाललेल्या या पुणे फेस्टिवलच्या सोहळ्याबद्दल पुणे फेस्टिवलचे मुख्य संयोजक सुरेश कलमाडी यांनी आनंद व्यक्त केला. द पुणे फेस्टिवल इज ऑर्गनाइज बाय पुणे फेस्टिवल कमिटी, सिटिझन्स ऑफ पुणे, महाराष्ट्र टूरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टूरिझम डिपार्टमेंट. 10 दिवस चालणाऱ्या या महोत्सवातील कार्यक्रमांची माहिती मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे यांनी दिली. तुम्हाला कल्पना आहे की गणेश कला क्रीडा जसे कार्यक्रम होतो त्याचबरोबर बालगंधर्व आणि यशवंतराव इथं पण आपले 7-8 दिवस कार्यक्रम चालू असतात. हा जो 7-8 दिवसाचा सोहळा हा संपूर्ण पुण्याभर चाललेला असतो आणि सर्व पुणेकर याचा मनमुराद आनंद घेत असतात. फॉरेन डेलिगेटसुद्धा त्या उद्घाटन सोहळ्याला हजर असतात आणि एक नयन मनोहर असा हा सोहळा तुम्हाला पाहण्याचा आनंद नक्की मिळेल. मला खात्री की आपण आपल्या प्रसिद्धी माध्यमातून हा सोहळ्याचं तुम्ही जर जास्त चांगल्या तऱ्हेने मांडलं गेलं तर लोकांना त्याचा आनंद घेणं आनंद घेतला जाईल. प्रतिभा संपन्न हा कार्यक्रम होणार आहे त्याविषयी आयोजक म्हणाले. त्याचप्रमाणे सोमवार दिनांक 17 रोजी रात्री 8:30 वाजता प्रख्यात कवी व दिग्दर्शक अमर वर्मा व ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा
यांच्या कन्या गायिका राणी वर्मा यांचा जश्न ए हुस्न हा कार्यक्रम होणार आहे. हिंदी चित्रपट गीतामधून व्यक्त झालेल्या स्त्री सौंदर्याची महती व गाणी याद्वारे विशद केलेला आहे. गणेश कला क्रीडा मंच, बालगंधर्व कला दालन तसेच यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या तीन ठिकाणी भरगच्च नानाविध कार्यक्रमांची मेजवानी पुणेकरांना यावर्षी अनुभवायला मिळणार आहे. डान्स मंत्राचे कुणाल फडके म्हणजे मी स्वतः, शिल्पा जोशी आणि रुजुता सोमण, डान्स अकॅडमीच्या रुजुता सोमण आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी आम्ही सगळेजण परफॉर्म करतोय. यामध्ये आम्ही कलर्स ऑफ इंडिया कलर्स ऑफ फेस्टिवलमध्ये बैसाखी नंतर गरबा, कोळी नृत्य आणि होळी अशा चार सणांचं आम्ही तिकडे प्रेझेंटेशन करणार आहोत. मला सांगायला विशेष वाटतं की पुलंनी बालगंधर्व जेव्हा त्याचं उद्घाटन झालं त्या उद्घाटन सोहळ्यामध्ये पुलंनी बसवलेलं जय जय कार करा हे एक कवी गोविंद यांचं समूह गीत हे ज्योत्स्ना भोळे, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी या सर्व दिग्गजांकडून म्हणून घेतलं होतं आणि तेच गाणं आता आमचे काही कलाकार इथे प्रेझेंट करणार आहेत. आझाद पिक्चर असेल, आलाप आहे, त्याचबरोबर गंगा जमुना, त्याच्यानंतर प्यार किया तो डरना त्यासारखं मुघले आजम या सगळ्या अशा दिग्गज म्हणजे कलाकृती काढून आम्ही नवरंग आहे या सगळ्यांचा एक कोलॅज करून एक छानसा कार्यक्रम ज्या आमच्या हिंदी मराठी आणि काही हिंदी टी व्ही सिरियलमधल्याही तारका मराठी चित्रपट तारका करतील. 18 तारखेला वी अनुराधा सिंह या भोपाळच्या नृत्यांगण आहेत, त्या बंदिश अशा नावाने एक कथक सोलो परफॉर्मन्स करणार आहेत. त्याच्यानंतरच त्याच दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता शिवतांडव असा कथक बॅले त्या दिवशी बालगंधर्वमध्ये सादर होणार आहे. 7 ते 14 वर्षे वयागटातील बालकांसाठी असणारा उभोतारे व उभरते कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा 15 ते 25 वर्षे गटातील इंद्रधनू या कार्यक्रमास यावर्षी उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. साधारणपणे 300 बालकलाकार व 100 उभरते कलाकार या कार्यक्रमात भाग घेणार आहेत. वयोगट 20 ते 50 आहे असे त्याचे दोन आपण वयोगट केलेले आहे, 20 ते 35, 36 ते 50 आणि ग्रुप डान्स कॉम्पिटिशन पण आहे. यावेळेस ग्रुप डान्स कॉम्पिटिशनमध्ये 15 एंट्री झालेले आहेत आणि 20 तारखेला सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांचा आपण रेसिपी शो दाखवतो आहे, ते 6 रेसिपी दाखवणार आहेत. 2013 पासून आपण मिस पुणे फेस्टिवल ही स्पर्धा ह्याच्यामध्ये पुणे फेस्टिवलमध्ये आयोजित करत आहोत. यावर्षी 2 सप्टेंबरला याची ऑडिशन्स झाल्या, जवळजवळ 100 वर मुलींनी ऑडिशन्स दिल्या आहेत, त्यातून आपण 20 मुली सिलेक्ट केल्या आहेत, त्यांचं आत्ता ग्रुमिंग सेशन्स चालू आहेत. सर्वप्रथम मी काही म्युझिकल इव्हेंट्सच्या निमित्ताने फेस्टिवलमध्ये प्रवेश केला, त्यानंतर तशी माझी भाऊंशी ओळख झाली आणि त्यांना मी माझा महिला चित्रकारांचा एक ग्रुप आहे त्याबद्दल माहिती सांगितली. मग त्यांनी मला ह्यावर्षी 1 वर्ष तुला मी चान्स देतो, आम्हाला आवडलं तर आम्ही हे कंटिन्यू करू, अशा माध्यमातून म्हणजे अशा मार्गाने मी हा पेंटिंग म्हणजे महिला आर्टिस्ट पेंटिंग ही कॉम्पिटिशन आणि एक्झिबिशन असं हे सुरू केलं आणि त्याला इतका भरघोस प्रतिसाद मिळत गेला की आज 9वं वर्ष आहे माझं हे. आत्मविश्वास एक अटूट शक्ति है. जिंदगी में आगे बढ़ने के लिए अपने आप पर भरोसा रखना अनिवार्य है. ये कहानी एक अपनी शक्ति पर परिपूर्ण विश्वास रखने वाले औरत की है. मुद्रा योजना के जरिए अपनी जिंदगी में रौनक पाने वाली महिला के जीवन का अनुभव है ये कहानी. इनका नाम बुचम्मा है. ये महिला तेलंगाना राज्य के संगारेड्डी जिले के करदानूर गाँव की रहने वाली है. ये हर रोज अपने सर पे हरी सब्जियों की टोकरी रख के गांव के हर एक बाजार में फिरती हैं। अपने घर वालों की देखभाल करने के लिए, उन लोगों को 2 वक्त की रोटी खिलाने के लिए बुचम्मा हरी सब्जियों को बेचकर जीवन बिता रही हैं। पूरा का पूरा परिवार बुचम्मा पे ही निर्भर है. अपने घर वालों की परवरिश के लिए बुचम्मा इस उम्र में इतना कष्ट सर पे उठाने के लिए तैयार है. इनके पति काफी सालों से बहुत बुरी तरह से बीमार पड़े हैं, इसलिए बुचम्मा इतनी सारी बोझ को अपने कांधे पर उठाने पर मजबूर है. मगर बुचम्मा को अपने आय को बढ़ाने के लिए कुछ और निवेश चाहिए थी. एन मौके पर उनको मुद्रा योजना के बारे में पता चला. तभी यूको बैंक ने मुद्रा योजना के जरिए बुचम्मा को 30,000 रुपयों का ऋण मंजूर किया.
उस दिन से बुचम्मा के सपनों की दुनिया साकार होने का शुभ अवसर मिला। दिन ब दिन उनका छोटा सा व्यापार बहुत अच्छी तरह से तरक्की करने लगा है। अब बुचम्मा सौ शक्ति पर आधारित और ईमानदारी से जीवन बिताने वाले छोटे व्यापारियों के लिए एक मिसाल बन गई है। अब बुचम्मा झोपड़पट्टी में नहीं रहती हैं, बल्कि अपने परिवार को एक अच्छे से किराए के मकान में लेकर रहती हैं। मुद्रा योजना के जरिए एक ईमानदार औरत के जीवन में बदलाव आया है। अपनी मेहनत पर परिपूर्ण विश्वास रखकर अपनी जिंदगी को सही मार्ग पर चलाने वाले बहुत सारे लोगों के लिए, बहुत सारे छोटे व्यापारियों के लिए मुद्रा योजना के जरिए सफलता पाने वाली बुचम्मा का जीवन एक अच्छा उदाहरण है। स्त्री शक्तीला मानाचा मुजरा करणारी, स्वतः मधून नवीन जीवनाला आकार देणारी, कधी कधी आपलं अडलंय, काही गोंधळलंय तर आपल्याला योग्य वाट सांगणारी आपली अशी सखी, महिलांच्या सामाजिक आर्थिक मानसिक समस्यांचं निरसन योग्य तज्ञांकडून फक्त आणि फक्त सखी सह्याद्री कार्यक्रमातून। तेव्हा पाहायला विसरू नका सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। स्वर प्रवाह प्रसारण दर शनिवार सायंकाळी 6:30 वाजता। रूठे रहे तुम जो वो जो गले मिलके गुजरे दिनों की याद, कभी ऐसा न था एक हादसा ऐसा भी तेरा, मैं तुम संग म्युझिक मैफिल प्रसारण दर रविवार सायंकाळी 6:30 वाजता। पुणे येथे शिक्षण मंडळाच्या वतीनं संस्थेचा वर्धापन दिन समारंभ नुकताच पार पडला, पाहूया त्याचीही झलक। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध शाखांचं शिक्षण देणारी संस्था आहे। बहुजन हिताय बहुजन सुखाय हे बोधवाक्य असणाऱ्या या शिक्षण मंडळाचा वर्धापन समारंभ नुकताच बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला। या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, चेतन तुपे, ॲडव्होकेट संदीप कदम, ॲडव्होकेट मोहनराव देशमुख, LM पवार, AM जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। संस्थेतर्फे प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला। सर्व गुण संपन्न शाखांनाही यावेळी गौरवण्यात आलं। 10वी 12वी तसेच पदवी परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थी अध्यापक यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला। यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले, अलीकडे माझ्या पालकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आपला विद्यार्थी विद्यार्थिनी CBSEला किंवा SSCला इंग्लिश मिडियमला टाकण्याचं सुरू झालेलं आहे। आपल्याकडं प्रायमरी स्कूलमध्ये जिथं मराठी शाळा आहेत तिथली संख्या कमी होती आहे आणि त्याचा परिणाम पुढं पण होत चाललेला आहे। आपल्याकडं 11वी 12वी किंवा FISY TYला तिथं कुठं अडचणी येत नाही, परंतु इथं ज्या अडचणी यायला लागलेल्या आहेत त्या काही फक्त आपल्या पुणे जिल्हा शिक्षण संस्थेला येत नाही। म्हणून काही प्रमाणामध्ये जरी स्वर्गीय बाबूरावजी घोलप साहेबांनी त्यावेळेसचा विचार डोळ्यासमोर ठेवून ही संस्था नावारूपाला आणण्याचा प्रयत्न केला, उभी करण्याचा प्रयत्न केला, परंतु कल विद्यार्थी विद्यार्थिनींचा पाहता मराठी शाळा मोठ्या प्रमाणावर बंद पडत असलेलं चित्र पाहायला मिळतं आहे आणि त्याला पर्याय म्हणून इंग्रजी शाळाचं पेव अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर फुटलेलं दिसतं आहे।
ॲडव्होकेट संदीप कदम संस्थेच्या विविध उपक्रमांविषयी बोलताना म्हणाले, सुरुवातीला व्हॉलेंटरी स्कूल म्हणून ह्या चालू केल्या आणि त्याच्यानंतर देश स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिली 1951 साली नसरापूर येथे 36 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये पहिली स्कूल चालू झाली आणि आज त्याला 77 वर्ष पूर्ण होतात आणि जवळपास 1,00,000 विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेतात. बेसिकली या संस्थेमध्ये गोरगरीब विद्यार्थी बहुजन समाजाचे विद्यार्थी शिकत आहेत. जवळजवळ 169 शाखा सर्व आहेत. त्याच्यामध्ये प्री प्रायमरी स्कूल टू पी जीपर्यंत सगळे कोर्सेस अभ्यासक्रम या संस्थेमध्ये आहे आणि 4,000 स्टाफ टीचिंग आणि नॉन टीचिंग या संस्थेमध्ये कार्यरत आहे. पुणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक अग्रगण्य संस्था म्हणून ही उदयास आली. या संस्थेच्या माध्यमातून या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दादा यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या सहकार्याने या संस्थेची प्रगती दिवसेंदिवस वाढत आहे. खऱ्या अर्थाने या संस्थेसाठी बऱ्याच जणांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये अण्णासाहेब आवटे असतील, मामासाहेब पिंपळे असतील, मामासाहेब मोहोळ असतील, शंकरराव उरसळ असतील, वागिरेसाहेब असतील आणि रामकृष्ण मोरेसाहेब यांनी या संस्थेमध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे. राजभाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी पुण्यात नुकतंच एक संमेलन भरवण्यात आलं होतं. पाहूया त्याचीही क्षणचित्र. केंद्रीय जल आणि विद्युत अनुसंधान शाळेतर्फे म्हणजेच CWPRS खडकवासलातर्फे राजभाषा संमेलन 2018 नुकतंच संपन्न झालं. राजभाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूनं हे संमेलन भरवण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमाला राजभाषा संयुक्तक निर्देशक MC भारद्वाज आदि मान्यवर उपस्थित होते. कि जब तक हम बहुत क्लिष्ट हिंदी न बोले, लंबे लंबे वाक्य न बोले, हमें लगता है हमारा स्टेटस नीचे गिर रहा है. ये बड़ी खतरनाक चीज है. आपकी भाषा है जिसको हम अपभ्रंश बोलते हैं और बोली वाली भाषा हो जाती है. सिर्फ आपका मतलब अपनी बात को सार्थक रूप से दूसरे तक पहुंचाने का होता है. भाषा का इतना ही होता है. राजनीतिकरण हो जाए उससे हम बहुत दूर रहते हैं. हमें रहना भी चाहिए, हमारा विषय नहीं है. लेकिन यह बात हम जरूर कहेंगे कि चाहे जितनी राजनीति हो और चाहे जितनी हिंदी में सम हो या विषम हो, लेकिन देश को आगे ले जाने का दम तो हिंदी में ही है. यावेळी बीबी शर्मा आपल्या भाषणात म्हणाले, इससे हिंदी का न सिर्फ हिंदी का समुचित विकास और प्रसार होगा बल्कि यहाँ के कर्मचारियों के अंदर हिंदी के प्रति और अधिक जागरूकता उत्पन्न होगी और इसी तरह के कार्यक्रम जो जल अनुसंधान शाला में जो आयोजित किए जा रहे हैं वो अन्य विभागों में भी जो जल संसाधन मंत्रालय के अंतर्गत आने वाले जो दूसरे विभाग हैं उन सभी में भी टाइम टाइम पर आयोजित किए जाते हैं. सगळ्या पूर्ण भारताभरामध्ये जे धरणं होतात किंवा जे मेजर पोर्ट्स असतात त्याच्याबद्दलचा सगळा इथला अनुसंधान आमच्याकडे चालतं. तर केंद्रीय संस्था असल्याकारणाने हिंदीचा प्रचार प्रसार करता आम्ही अग्रेसर आहोत. आमच्याकडे हिंदीमध्ये पुष्कळ काम चालतं आणि ह्याचाच एक उपक्रम म्हणून आम्ही एक हे राष्ट्रीय संमेलन आयोजित केलेलं आहे हिंदीवरचं. हे हा उपक्रम गेल्या वर्षीपासून सुरू झाला. आमच्या मंत्रालयाने हिंदीच्या प्रचार प्रसाराकरता राष्ट्रीय संमेलनाचं आयोजन सुरुवात केली मागच्या वर्षीपासून. ये है सीमा, पर किसी सीमा में बंधना इन्होंने नहीं सीखा. भैरवी, तेजस और गौरवी को टिफिन में सरप्राइज पसंद है और इन्हें अपने बच्चों की स्माइल पसंद है. छत पर बैठी गौरैया आंगन की तुलसी को बता चुकी है नाश्ते के साथ साथ ये अपने प्रोडक्ट का मार्केटिंग प्लान भी बना चुकी हैं. लक्ष्य बड़ा है इनका क्योंकि जीवन में कुछ काम बड़े करने हैं, अपने साथ जुड़े कई और लोगों के सपने पूरे करने हैं. तो ये लो, वर्षा ताई का एडवांस पगार हो गया और ITI में
उनके बेटे के एडमिशन का जुगाड़ हो गया। तो बताओ, ये सीमा हर सीमा से आगे जाकर सबकी मदद कैसे करती है? यही तो है आत्मनिर्भरता की शक्ति, जो इन्हें अपने व्यवसाय से मिलती है। भारत सरकार की मुद्रा योजना से शुरू हुआ इनका नया बिजनेस। बिना गारंटी के लोन मिला, अपने हौसले और कड़ी मेहनत से पाई सक्सेस। मुद्रा योजना से जुड़कर इनके जैसी हजारों औरतें लिख रही हैं कामयाबी की नई इबारत। सच ही तो है, बदल रहा है मेरा भारत। स्त्री शक्तीला मानाचा मुजरा करणारी, स्वतः मधून नवीन जीवनाला आकार देणारी। कधी कधी आपलं अडलंय, काही गोंधळलंय तर आपल्याला योग्य वाट सांगणारी आपली अशी सखी। महिलांच्या सामाजिक आर्थिक मानसिक समस्यांचं निरसन योग्य तज्ञांकडून फक्त आणि फक्त सखी सह्याद्री कार्यक्रमातून। तेव्हा पाहायला विसरू नका सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार। नमस्कार। शेती आणि शेतीला पूरक व्यवसायासंबंधी आपल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी दिलेली समर्पक उत्तरं, बहुमोल मार्गदर्शन। 18% प्रदूषण हे जनावरापासून तयार होणाऱ्या शेणा किंवा लघवी किंवा इतर कचरापासून होतो। संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे। कृषी दर्शन फोन इन लाईव्ह दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता, पुनःप्रसारण शुक्रवारी सकाळी 6 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर। रुचिरा, प्रसारण सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजता। प्रवाह, प्रसारण दर शनिवार सायंकाळी 6:30 वाजता। तालयोगी पंडित सुरेश तळवलकर आणि त्यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या तालयात्रा या संगीत मैफिलीचा पुणेकर रसिकांनी आस्वाद घेतला, पाहूया त्याची झलक। तालयोगी आश्रमाच्या वतीनं तालयात्रा हा गुरुकुलचा 7वा वर्धापन दिन नुकताच पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाला। सुप्रसिद्ध तबलावादक पंडित सुरेश तळवलकर यांनी गुरुकुल पद्धतीतून शास्त्रीय संगीताचे शिक्षण देण्यासाठी तालयोगी आश्रम सुरू केला। यावेळी या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचे सत्कारही करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात मृदुंग संकीर्तन व कथक नर्तनाने झाली। पखवाज, तबला, नृत्य, गायन यांची एकत्रित जुगलबंदी यावेळी पाहायला मिळाली।
अतिशय मोठा देश आपला. आज ही जी मगाशी मी बोलत होतो गुरुजींशी, गुरुजी म्हणले की हे मुलं कुठून कुठून आलेले आहेत, ह्या सगळ्या मुलांना इथं राहायचं, त्यांची रुची गोष्ट, त्यांचं जेवण खाण, त्यांचं शिक्षण, कधी कोणी आजारी पडेल, ह्या सगळ्यांचं जे एक मातृत्व आणि पितृत्व स्वीकारणं आहे, म्हणजे गुरुकुलमध्ये एक गुरु ही शिक्षा देतो, त्यांना शिकवण देतो, त्यांना अतिशय चांगलं ज्ञान देतो आणि त्यांची काळजी एक पितृ आणि मातृ या पद्धतीने घेतली जाते. यासाठी गुरुजींचं अतिशय मनापासून मी कौतुक करू इच्छितो. की देशाच्या प्रगतीला जसा उद्योजक, आर्थिक प्रगतीला उद्योजक, विविध उद्योग हे कारणीभूत असतात, तसं कुठल्याही देशाच्या सांस्कृतिक वारशासाठी, सांस्कृतिक श्रीमंतीसाठी अशा प्रकारचे जे आश्रम आहेत, अशा प्रकारचे जे गुरुकुल आहेत, त्यांची नितांत आवश्यकता आहे आणि तेच हे वारसा जपत आहेत, अतिशय मेहनतीने जपत आहेत, त्यांना सविनय वंदन असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की आपण आपलं काम करत राहतो, अनेक कलाकार काम करत राहतात, मीच एकटा करतो आहे असं नाही, परंतु त्याची दखल घेणारे समाजामध्ये काही व्यक्ती असतात, त्यांनी मनाला अत्यंत हृदय आनंद होतो, तो आनंदाचा दिवस आहे हा माझ्या दृष्टीने. आपण काही फार करतो अशातला भाग नाही. मी तर गुरुजींना सांगेन की तुम्ही एक आगळं वेगळं कार्य करत आहात, त्याच्याकडेच तुम्ही लक्ष द्या, बाकीच्या विवंचनांची तुम्ही फिकीर करण्याची गरज नाही, ती सगळी काळजी करायला समाज भक्कम आहे आणि जी गुणग्राहकता आवश्यक आहे ती समाजामध्ये आहे. आता वेळ झाली आहे सुविचाराची, पाहूया आजचा सुविचार. देशातील दारिद्र्य व अज्ञान घालवणे म्हणजेच ईश्वराची सेवा आहे. स्वामी विवेकानंद.